इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणजेच आय एम एच्या देशभरातल्या डॉक्टरांनी आज बारा तासांचा लाक्षणिक संप पुकारलाय केंद्र सरकार आणत असलेल्या नॅशनल मेडिकल काउन्सिल म्हणजेच एन सी विधेयकातील तरतुदींना आय एम एचा विरोध आहे या विधेयकात मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच एम सीच्या ऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात एन एम सी अस्तित्वात येणार आहे याला विरोध म्हणून देशभरातील आपली खाजगी प्रॅक्टिस बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार आहे राज्यातील चाळीस लाख डॉक्टर ही प्रॅक्टिस बंद ठेवणार आहेत सरकारनं आणलेल्या नव्या विधेयकानुसार होमिओपॅथी आयुर्वेद आणि इतर उपचार पद्धतींचा अभ्यास करून पदवी मिळवल्यावर एक छोटा कोर्स करून अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणं शक्य होणार आहे ही तरतूद अस्तित्वात आल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशननं व्यक्त केली आहे शिवाय या विधेयकामुळे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकारही संपुष्टात येईल असंही आय एम एचं म्हणणं आहे हे विधेयक गरीब विरोधी लोकहिताला हरताळ फासणारं आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेला मारक असल्यानं आय एम एनं आज काळा दिवस पाळण्याचा निर्णयही घेतलाय संपांतर्गत सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत खासगी डॉक्टर प्रॅक्टिस करणार नाहीत पण अत्यावश्यक आरोग्य आणि चिकित्सा सेवांवर प्रभाव पडणार नाही असंही आय एम एनं म्हटलंय